अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताशबंद येथील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेचे लाईट बिल 1,27,00,000 रुपये इतके आले असून विद्युत बिल त्वरित भरणा नाही केल्यास विद्युत कनेक्शन कट करण्यात येणार असल्याचे आदेश महाराष्ट्र विद्युत महामंडळाने देताच ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या शहरामध्ये कर वसुलीची मोहीम राबवण्यात येत आहे। तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पहिल्याच दिवशी या मोहिमेत ग्रामपंचायतीने तब्बल 1,36,650 रुपयांची कर वसुली केली आहे। शहरभरामध्ये ही मोहीम राबवण्यात येत असून पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी आपल्याकडील ग्रामपंचायत कराची पाणीपट्टी घरपट्टी व्यावसायिक कर ग्रामपंचायत दुकानगाळे थकबाकी त्वरित भरणा करून ग्रामपंचायत कार्यालयाला सहकार्य करण्याचे आवाहन पाणी पुरवठा सभापती रणधीर पाटील यांनी केलंय। यावेळी ग्रामपंचायत सदस्य जयवंत सगर खाजा किनीवाले लिपी तौफिक किनीवाले मारुती सर्वदे गंगाधर बैकरे खाजा शेख पुंडलिक वाघमारे शिवाजी जगदाळे यांच्यासह अनेकांचा या पथकामध्ये समावेश होता। ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद व अंतर्गत मादेवाडी कुर्लीवाडी दक्षिणवाडी भवनवाडी येथील सर्व पाणीपुरवठा सोर्सेसचे लाईट कनेक्शन कट करण्याचे आदेश महावितरणकडून आम्हाला प्राप्त झाल्यामुळे गावामध्ये ग्रामपंचायतीमार्फत कर वसुलीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। या कामी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी सहकार्य करत असून आज दिनांक 20/3/2021 पासून गावभर गावातील नागरिकांना भेटी देऊन गृहकर पाणीकर व दुकानदाराच्या भेटी आपण जे ग्रामपंचायत कार्यालयाची वसुली करता नेमकं कशासाठी करता? आपल्या येथील पाणीपट्ट्या पाणी जर चालू ठेवायचे असेल तर आपल्याला लाईटचे कनेक्शन चालू ठेवायचे असेल आणि सुरळीत पाणी पुरवठा करायचा असेल तर आपल्याला नळपट्टी घरपट्टी आणि व्यवसाय कर भरून सहकार्य करावं। आपल्याला आम्ही सुरळीत पाणी देऊ याची हमी आम्ही ग्रामपंचायत कार्यालयामार्फत देऊ। धन्यवाद। या ठिकाणी धनंजय पाटील यांनी अतिशय कडक शब्दामध्ये जनतेला आवाहन केलेलं आहे की आपल्याला जर सुरळीत पाणी पुरवठा पाहिजे असेल तर आपण ग्रामपंचायतची जी पाणीपट्टी आहे ती घरपट्टी आहे ती भरून आपण ग्रामपंचायत सहकार्य करावं असं आवाहन आपल्याला केलेलं आहे। मारुती सर्वदे यांच्यासोबत धर्मपाल सर्वदे एमसी न्यूज अहमदपूर।